व इतर मागासवर्गीय विभाग अध्यक्ष महोदय आणि अपंग कल्याण विभाग अध्यक्ष या सगळ्या अध्यक्ष महोदय या पुरणी मागण्यावर अध्यक्ष महोदय मी सर्वात आधी अध्यक्ष महोदय ज्या ठिकाणी विदर्भामध्ये पर्यटनच्या माध्यमातून सरकारचं लक्ष वेधीन अध्यक्ष महोदय की पर्यटन विदर्भामध्ये चिखलदरा हे नंदनवन आहे आणि त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय चिखलदरामध्ये विदर्भामध्ये ज्या पद्धतीने अध्यक्ष महोदय संपूर्ण विदर्भातून महाराष्ट्रातून देशातून त्या ठिकाणी पर्यटन येतात अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी आज खऱ्या अर्थाने विकासापासून ते वंचित असल्यामुळं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सरकारने लक्ष दिलं पाहिजे कारण चिखलदरा हे खऱ्या अर्थाने राज्याचे उपमुख्यमंत्री जे देवेंद्र फडणवीस साहेब आहे त्यांनी मुख्यमंत्री असताना 500 कोटी रुपये चिखलदरामध्ये विकास आराखडा तयार केला होता त्या ठिकाणी अनेक मोठमोठ्या प्रकारे एशियामधला थर्ड नंबरचा स्कायवॉक तो सुद्धा त्या ठिकाणी मुख्यमंत्री असताना त्या ठिकाणी सुरू केला अध्यक्ष महोदय आणि त्या स्कायवॉकचा अध्यक्ष महोदय महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये ते बंद पडलं त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय खऱ्या अर्थाने ते स्कायवॉक सुरू केलं पाहिजे आणि त्या ठिकाणी पर्यटनाचा दर्जा आणखी उंचवला पाहिजे त्या ठिकाणी जेवढे किल्ले अध्यक्ष महोदय त्याचं सौंदर्यीकरण झालं पाहिजे त्याचप्रमाणे अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी चिखलदरामध्ये जेव्हा विकास आराखडा तयार केला तेव्हा गोलमाल रस्ता जो आहे तो चिखलदराचं आकर्षण होतं आणि तो आकर्षण असल्यामुळं सुधीरभाऊला विनंती करतो की चिखलदरामध्ये सुधीरभाऊ जो गोलमाल रस्ता जो आहे तो काही थोडासा फॉरेस्टच्या एरियामधून जातो पण आपली सरकार असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकार असताना आपण फॉरेस्ट मंत्री असताना त्या ठिकाणी तो रस्ता मंजूर केला आघाडी सरकारमध्ये त्या रस्त्याचं काम थांबलं तर माझी विनंती आहे तातडीची बैठक घेऊन तो गोलमाल रस्ता जर सुरू केला आणि स्कायवॉकचं काम सुद्धा फॉरेस्टच्या माध्यमातून काही थोड्या एनओसीमुळे थांबलेलं आहे ते जर केलं तर त्या ठिकाणी पर्यटनाला चांगली चालना मिळेल आणि या माध्यमातून अध्यक्ष त्या ठिकाणी जास्तीत जास्त निधी चिखलदरामध्ये द्यावा पर्यटनाच्या माध्यमातून अध्यक्ष मध्ये विनंती करतो अल्पसंख्याच्या माध्यमातून अध्यक्ष मध्ये मी यहाँ पे अबू अजमी साहब थे रईस साहब अब भी है अपने अमीन भाई है आपने बोला यहाँ पे कि अल्पसंख्यक तो ध्यान नहीं है मैं आपको कहना चाहूँगा कि अल्पसंख्यक विभाग के अंदर जिस तरह से मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहब थे तो अमरावती में 7 एकड़ जगह उन्होंने कब्रस्तान के लिए दी थी वहाँ कमली वाले बाबा की दरगाह है उसके लिए 5 करोड़ रुपये दिए थे और देश के पंतप्रधान जो हमारे अब्दुल कलाम साहब जो है वो नरेंद्र मोदी साहब ने बनाया था तो अल्पसंख्यक को बराबरी में पूरी तरह से बोलना मोदी सरकार के टाइम पे ही पंतप्रधान राष्ट्रपति बने हो तो मुझे लगता है कि जिस तरह से आज रमजान का महीना है मैं आपको रमजान की मुबारकबाद भी दूंगा और मैं चाहूँगा कि यहाँ पे जिस तरह से आज अल्पसंख्यक के माध्यम से जो जो काम पंतप्रधान जन विकास कार्यक्रम के अंदर पंतप्रधान जन विकास कार्यक्रम के अंदर मोदी जी ने जब आपकी आघाड़ी सरकार थी 350 करोड़ रुपए माइनॉरिटी को दिया पर यहाँ पे इतनी सोई हुई सरकार थी तुम्हारी आघाड़ी सरकार कि उन्होंने वो प्रपोजल केंद्र को नहीं भेजा तो ये अन्याय इन लोगों ने किया तुम्हारे ऊपर तो जब पंतप्रधान जन विकास कार्यक्रम के अंदर 350 करोड़ रुपए के प्रपोजल देश के प्रधानमंत्री जी भेजते है और उसको रोकने का काम अगर तुम्हारी सरकार करती है तो मुझे लगता है इस पे भी तुमने ध्यान देना चाहिए और डिमांड या डिमांड मैं आज या ठिकाणी अध्यक्ष महोदय या ठिकाणी अध्यक्ष महोदय एक विनंती करतो की पंतप्रधान जन विकास कार्यक्रमाच्या माध्यमातून 350 कोटी रुपयाचे प्रपोजल अमरावती जिल्ह्यामध्ये मधले प्रपोजल पूर्ण एस्टिमेट काढून अध्यक्ष महोदय सरकारकडे आलेले चीफ सेक्रेटरी हाय पॉवर कमिटीची मीटिंग अध्यक्ष महोदय ती जर चीफ सेक्रेटरी महोदयांनी घेतली आणि ते प्रपोजल 350 करोड़ रुपयाचे जर केंद्राला शिफारस केले तर अध्यक्ष महोदय लवकर मायनॉरिटी विभागासाठी चांगला फंड या अमरावती जिल्ह्यामध्ये प्राप्त होईल अध्यक्ष महोदय त्याचप्रमाणे अध्यक्ष महोदय या ठिकाणी मी पर्यटनाच्या माध्यमातून एक आणखी मागणी करणार अध्यक्ष महोदय गोंडवाला जो फॉरेस्टचं जे फॉरेस्टचं जंगल सफारी जे आहे त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय त्याचप्रमाणे अध्यक्ष महोदय मेलघाट हे फॉरेस्टचं एकदम कोर एरिया आहे त्या ठिकाणी सुद्धा जंगल सफारी जर सुरू झाली सुधीर भाऊ तर एक चांगला आमच्या मेलघाटमध्ये पर्यटन वाढेल आणि पर्यटनाला खऱ्या अर्थानं एक उद्योगासारखा दर्जा मिळेल जर पर्यटन जर चांगल्या पद्धतीने वाढलं तर उद्योग क्षेत्रामध्ये जसं आपण काम करत आहे उद्योग क्षेत्रामध्ये आपण उद्योग टाकतो लोकांना रोजगार देतो जर पर्यटनामध्ये जर चालना दिली तर मला असं वाटतं अनेक हजारो लोकांना रोजगार मिळेल म्हणून गोरेवाडासारखा एक चांगलं जंगल सफारी आणि टायगर रिझर्व एरियामध्ये जर आपण
त्याठिकाणी सुरू केली तर खऱ्या अर्थाने एक चांगली तिथे चालना मिळाली अध्यक्षमध्ये. याचप्रमाणे अध्यक्ष इतर मागासवर्गीय कल्याण विभागामध्ये अध्यक्षमध्ये या ठिकाणी जे कोळी समाजाचा अध्यक्षमध्ये मोठा प्रश्न आहे. कोळी समाजाला अजूनपर्यंत सुद्धा आरक्षणापासून कोळी समाज वंचित आहे, धनगर समाज वंचित आहे अध्यक्षमध्ये. त्याकडे सुद्धा अध्यक्षमध्ये सरकारने पुढे त्याला नेलं पाहिजे. अध्यक्षमध्ये दिव्यांगाबद्दल अध्यक्षमध्ये दिव्यांगाला ज्या पद्धतीने विभाग दिला त्याचप्रमाणे अध्यक्षमध्ये आज दिव्यांगाची परिस्थिती काय जिल्हा परिषद मध्ये असू द्या, महानगरपालिका, नगरपालिका, त्या ठिकाणी कुठेही आपण जागा भरती करत नाही. त्या ठिकाणी लोक ते दिव्यांग आपला अर्ज देतात की आम्हाला इथे स्टॉल पाहिजे, इथे रोजगाराची संधी पाहिजे. त्या ठिकाणी सुद्धा अध्यक्षमध्ये त्या ठिकाणी कुठला स्टॉल दिव्यांगाला दिला जात नाही अध्यक्षमध्ये. म्हणून दिव्यांगासाठी अध्यक्षमध्ये जे लोक सहानुभूती दाखवतात त्यांनी खऱ्या अर्थानं या विषयावर लक्ष दिलं पाहिजे. आणि त्या दिव्यांगासाठी रोजगार, त्या दिव्यांगासाठी नोकर भरती, त्यांच्या पगाराविषयी अध्यक्षमध्ये सगळ्यांनी पुढे येऊन बोललं पाहिजे अध्यक्षमध्ये. ही माझी आपल्या माध्यम विनंती अध्यक्षमध्ये. धन्यवाद. धन्यवाद. निलेश लंके.